नमस्कार, मी मिलिंद भागवत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. गेल्या काही काळापासून न्यूज 18 लोकमत केवळ स्टुडिओत बसून विविध विषय न मांडता थेट लोकांच्या मध्ये जाऊन विषय मांडताय. काही दिवसांपूर्वी औरंगाबाद असेल, पुणे असेल किंवा नंतर डोंबिवली असेल, या ठिकाणी थेट लोकांच्या मध्ये जाऊन लोकांच्या समस्या प्रशासनासमोर मांडण्याचा आणि त्यातनं काही ना काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न न्यूज 18 लोकमतनं केला होता. आणि त्याच प्रयत्नातला, त्याच आमच्या मोहिमेतला एक पुढचा टप्पा, तो म्हणजे औद्योगिक क्षेत्र. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं औद्योगिक क्षेत्र असलेल्या पिंपरी चिंचवड परिसरात आपण आत्ता आहोत. आणि या परिसरात ज्या मोठ्या संख्येनं इंडस्ट्री आहे, ज्या मोठ्या संख्येनं उद्योजक आहेत, आशियातली खूप मोठी आणि श्रीमंत महापालिका म्हणून या महापालिकेकडे पाहिलं जातं, या उद्योजकांच्या समस्या नेमक्या काय आहेत, अडचणी काय आहेत, अनेक वर्ष होऊनसुद्धा त्या समस्यांवर, त्या अडचणींवर मार्ग का निघत नाही आहे. प्रशासन थंड आहे, सुस्त आहे, लोकप्रतिनिधी या सगळ्याकडे दुर्लक्ष करतायत, नेमकं काय होत आहे, उद्योजकांचा पुढाकार आवश्यक आहे का, कुठल्या मुद्द्यावर आवश्यक आहे, हे सगळं शोधून काढण्याचा, हे सगळं ढुंढाळण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून आज न्यूज 18 लोकमत या ठिकाणी येऊन उपस्थित आहे. राजेश मिक्सर्स अँड ग्राइंडर्स प्रस्तुत, आव्हानं MIDC संधी MIDC हेल्थ पार्टनर डॉक्टर रोगीले पाईल्स क्लिनिक, डॉक्टर आरो जीविका वॉटर प्युरिफायर आणि आयटेप सोल्युशन्स या सगळ्यांच्या सहकार्यानं इथून पुढचा एक तास आपण उद्योजकांच्या समस्या आणि त्यांची उत्तरं हे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात सुरुवातीला आपण मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचा थोडक्यात परिचय करून घेऊ आणि मग कार्यक्रमात पुढे जाऊया. माननीय प्रवीणजी आष्टीकर, अतिरिक्त आयुक्त PCMC, आपल्यातल्या अनेक जण त्यांना वैयक्तिकरित्या ओळखता. त्यांच्या बाजूला आहेत माननीय संदीपजी बेलसरे, पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष आहेत. माझ्या बाजूला आहेत माननीय सचिनजी मेहता, राजेश मिक्सर्स अँड ग्राइंडर्सचे ते डायरेक्टर आहेत. माझ्या या बाजूला असलेलं व्यक्तिमत्व तर महाराष्ट्रातही अनेक जण ओळखतात, माननीय महेशजी लांडगे. म्हणजे त्यांचा प्रवास हा स्थानिक ठिकाणून आता राज्यस्तरापर्यंतच आहे आणि इथून पुढच्या काळात ते आणखीनही काही पुढे जातील मला खात्री आहे. आमदार आहेत, लोकप्रिय नेते आहेत. यासोबत माननीय संजय देशमुख आहेत. संजयजी रिजनल डायरेक्टर आहेत MIDC. आपल्या सगळ्यांचा कधी ना कधीतरी त्यांच्याशी भेट, परिचय, संपर्क झालेला असेल. आणि सगळ्यात शेवटी आहेत माननीय संजय ताकसांडेजी, ते रिजनल डायरेक्टर आहेत महावितरणचे. आपण संदीपजींपासून सुरुवात करूयात. संदीपजी, बदललेलं औद्योगिक धोरण, बदललेलं सरकार, येत्या काही काळात सातत्यानं जी आश्वासनं मिळत आहेत वेगवेगळे कायदे बदलण्याचे, 67 परवानग्यांवरनं आता 35-40 परवानग्यांपर्यंत परवानग्या कमी झाल्या आहेत, या सगळ्या ह्याच्यात सध्यातलं पिंपरी चिंचवड च्या या सगळ्या उद्योगनगरीतली तुमची आव्हानं काय आहेत? आज आपण जर विचार केला तर पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी 1968 MIDC इथं अस्तित्वात आहे. तर आज आपण एक बघितलं तर एक थर्ड जनरेशन आता एंटरप्रेन्युअर आपल्या इथं आज काम करतायत. कोणी फर्स्ट जनरेशन असतील, पण आज आव्हानं MIDC एवढी वाढली आहेत किंवा पिंपरी चिंचवडमधल्या औद्योगिक परिसरामध्ये, किंवा कुदळवडे असेल, तळवडे असेल, हे पण भाग त्याच्यामध्ये येतात. नुसतं MIDC असल्याने उद्योजक भरपूर आहेत इथं. जवळपास 10,000 लघु उद्योजक आणि मध्यम कंपन्या, 300-400 आणि मोठ्या कंपन्या, असं इथलं पूर्ण वातावरण आहे. आजपर्यंत जर आपण विचार केला तर 10 वर्षापूर्वीपर्यंत इथलं वातावरण, औद्योगिक वातावरण, म्हणजे पोषक होतं. त्यानंतर काही दिवसांमध्ये आता आपण जर बघितलं तर जकात असेल किंवा प्रॉपर्टी टॅक्सची वाढते दर असतील किंवा अजून बरेचसे मुद्दे होते, त्यामुळे बरेचसे मोठ्या कंपन्यांनी इथले आपले जे प्रोडक्ट्स होते मोठे मोठे, टाटा मोटर्स असेल त्याच्यामध्ये, बजाज ऑटो असेल, थर्मॅक्स असेल, असे बऱ्याच कंपन्या ज्यांनी इथनं बरेचसे आपले पार्ट्स जे आहेत ते इथनं स्थलांतरित केलेत, जे उत्तरांचल, धारवाड, अशा बऱ्याचशा ठिकाणी. त्यामुळे आज इथं एक सॅच्युरेशन निर्माण झालेलं असं मी म्हणेल, की आज एक ग्रोथ जी व्हायला पाहिजे आपल्या दरवर्षी. एक उद्योजक असतो तो साधारण एक दरवर्षी एक ग्रोथ ठरवतो की 5-10% तरी माझा दरवर्षी बिझनेस वाढला पाहिजे. या हिशोबाने आपण जर बघितलं तर गेल्या 5-6 वर्षात ते आश्वासक वातावरण राहिलेलं नाही आहे. ते एक मायनस पॉईंट आपल्या इथं झालेला आहे. आता फक्त एक आशा ही आहे की GST लागू झाल्यापासून आता सगळीकडे कर प्रणाली सारखी झाली, तर त्याच्यामधनं आम्हाला अशा वाटते मोठ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलून की काही उत्पादनं तिथली परत येतील आणि परत पिंपरी चिंचवडला चांगले दिवस येतील उद्योगाला, ही एक आशा आहे. पण समजा आपण 1, 2, 3 असे काही क्रमांक द्यायचे झाले
किंवा एकाखालती एक लिहायचं झालं तर तुमच्या आत्ता संघटनेच्या समोरच्या उद्योजकांच्या समोरच्या प्रमुख तीन समस्या काय आहेत? सगळ्यात पहिली समस्या आहे, आज आपण महाराष्ट्रात जर बघितलं तर विजेचा दर हा सगळ्यात जास्ती महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे इतर राज्यांच्या तुलनेत अख्ख्या भारतामध्ये सगळ्यात जास्ती विजेचा दर आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये. तर तो पहिली मागणी ही आग्रह मागणी बऱ्याच वर्षापासून की तो पहिला कमी करण्यात यावा. बर, हा अग्रक्रम आहे पहिला. दोन, त्यानंतर जे आपले MIDC मध्ये आज जे काय आपले म्हणजे समस्या आहेत लोकांना, म्हणजे बरेचसे प्रॉब्लेम आहेत, तर काही MIDC कडनं आहेत, काही कॉर्पोरेशनकडनं आहेत, काही प्राधिकरणांनी विकसित केलेल्या औद्योगिक पेठा आहेत तिथं आहेत, ते आहेत. परत एक एक सुरक्षेच्या दृष्टीने MIDC मध्ये जर आज आपण बघितलं तर चोऱ्यांचं प्रमाण आणि बाकीचं एक आपण आता माथडी ज्या अधिकृत आहेत त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. अनधिकृतरित्या काही माथडी संघटना ज्या चालवत आहेत त्या विषयावरती म्हणजे आपल्याला काहीतरी गंभीर विचार करायचा. सचिनजी, तुम्ही काय सांगाल उद्योजकांचे प्रतिनिधी म्हणून, काय याच्या व्यतिरिक्त तुमच्या दृष्टीने अडचणीचे विषय आहेत? सर्वात महत्त्वाचं मला असं वाटतं की आपण स्मॉल स्केल इंडस्ट्रीबद्दल बोललो तर आत्ता MIDC ने काही पॉलिसीज काढलेल्या आहेत की आम्ही उद्योजकांना 20% स्मॉल स्केल इंडस्ट्रीजना प्लॉट देऊ. पण आत्ता कुठलाही स्मॉल स्केल इंडस्ट्रीवाला त्यांच्याकडे गेला तर प्लॉट अवेलेबल नाही आहे. स्मॉल स्केल इंडस्ट्रीज आपण पकडलं त्याच्याकडे लिमिटेड कॅपिटल असतं, पैसा कमी असतो, आणि तिथंसुद्धा त्यांनी टेंडरिंग सिस्टीम काढलेली आहे. म्हणजे ज्याच्याकडे पैसा जास्त त्यालाच ते टेंडर मिळणार. तर मला वाटतं ह्याच्यात कुठेतरी आपण थोडं चेंज करायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण कुठलेही, त्यांचा एक नियम आहे की आमचा प्लॉट घेतल्यानंतर 20% तरी बांधकाम झालं पाहिजे. पण मला असं वाटतं स्मॉल स्केल इंडस्ट्रीज किंवा आपल्या पिंपरी चिंचवडमधले जे फॅब्रिकेशन सेक्शन जो खूप मोठ्या प्रमाणात चालतो त्यांना तेवढं बांधकाम करायची आवश्यकता नसते. तर ते 10% त्यांनी जर ते शिथिल केली अट तर इथल्या लोकांचं ते कॅपिटल किंवा लँड कॉस्ट लिली बरोबर त्यांचे जे काही बांधकाम ह्याच्याशी जे कॅपिटल कॉस्ट लागते ती कमी करून ती व्यवसायात त्यांना वापरता येईल. ह्या दोन अपेक्षा तरी नक्कीच मला वाटतात. प्रवीण सर, तुम्ही समस्या सोडवणारी संस्था आहात घटनात्मक दृष्ट्या, पण तरीही तुमच्याही काही अडचणी असतील, तुम्हालाही काही समस्या जाणवत असतील तर काय वाटतं तुम्हाला उद्योजक किंवा एक म्हणून तुम्हाला काय समस्या जाणवतात की ह्या जर का दोन गोष्टी, ह्या तीन गोष्टी अशा आहेत की ज्या आमच्या समस्या आहेत त्याच्यामुळे आमचं काम सोपं होईल आणि उद्योजकांना आम्हाला सहकार्य करता येईल, असं काय सांगता येईल? महापालिकेच्या दृष्टीने आम्ही जे काही अम्युनिटीज द्यायच्या अशी चर्चा होते की प्रत्येक वेळेला ज्या बैठका होतात त्याच्यामध्ये अशी मागणी होती की आम्ही प्रॉपर्टी टॅक्स महापालिकेला देतो. महापालिकेला प्रॉपर्टी टॅक्स देतो तर त्यापोटी महापालिकेच्या ज्या सिव्हिक अम्युनिटीज आहेत त्या सिव्हिक अम्युनिटीज महापालिकेने चांगल्या पद्धतीनं करायला पाहिजेत. आम्ही त्या दृष्टीने प्रयत्नशील आहेतच. मग ती कचऱ्याची समस्या असो, साफसफाईचं असो, रोडचं मेंटेनन्स असो, पाणीपुरवठा फक्त MIDC कडनं होतो, बाकीच्या मला वाटते बाकीच्या सगळ्या अम्युनिटीज आहेत त्या आम्ही महापालिकेकडनं त्यांच्या वेळोवेळी पुऱ्या करायचा प्रयत्न करतो आहे. त्यामध्ये आता स्मॉल स्केल इंडस्ट्रीचा विषय काढला साहेबांनी, स्मॉल स्केल इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये आम्ही MIDC ने आम्हाला जो काही भूखंड दिला आहे तो भूखंड आम्ही विकसित करतो आहे. जवळपास 30-35 कोटी रुपये खर्च करून आम्ही विकसित करतो आहे. आणि स्मॉल स्केल इंडस्ट्रीजला एका ठिकाणी एक फोरम उपलब्ध व्हावं, एक मार्केट उपलब्ध व्हावं, मार्केट टाईप एक त्यांना उपलब्ध व्हावं या दृष्टीनं आम्ही तेही प्रयत्नशील आहेत. असं काही नसतं की दरवेळेला फक्त उद्योजकांच्याच अडचणी असतात, तर प्रशासन म्हणूनही काही मर्यादा किंवा काही अडचणी असू शकतात आणि हे जाणून घेण्याचा माझा थोडक्यातला हा प्रयत्न होता. संजय सर, लोकांना जी मुख्य अडचण असते ती असते विजेच्या संदर्भातली, तर काय वाटतं तुम्हाला काय याच्यातल्या तुमच्या काय प्रॅक्टिकल अडचणी आहेत? म्हणजे राज्य सरकार किंवा संस्थात्मकदृष्ट्या काही तुम्हाला अडचणी येत आहेत, तुमची तयारी आहे 4 गोष्टी करण्याची, पण त्याच्यात काही नियम आडवे येत आहेत, अशी काय समस्या आहे तुमची? महत्त्वाचं अन्न, वस्त्र, निवारा आणि वीज हा एक चौथा जो फॅक्टर आहे. आज या फॅक्टरशिवाय जवळपास आपलं जीवन स्टँडस्टील होऊ शकते किंवा एका थांबू शकते असं माझं स्वतःचं ओपिनियन आहे. जोपर्यंत महाराष्ट्र किंवा इव्हन पुण्याचा विषय आहे मी एक सांगू इच्छेन की विजेच्या बाबतीत पूर्णपणे आपण स्वावलंबी झालेलो आहे आणि अज गुड्याच जेवढी डिमांड आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त वीज आपल्याकडे उपलब्ध आहे. देशमुख सर, तुमच्या दृष्टीने काय वाटतंय की आत्ताची सगळी इंडस्ट्रीची स्थिती पाहता तुम्हाला काही सगळ्या समस्या नवीन नाही आहेत? मगाशी आपली अनौपचारिक चर्चा झाली तेव्हा तुम्ही अनेक गोष्टी याच्यातल्या बघितलेल्या आहेत, पण अगदी 2 मिनिटात सुरुवातीला या चर्चासत्राच्या सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगाल तुमच्या अडचणी काय आहेत किंवा या 3 गोष्टींवर फोकस केला पाहिजे ॲज अ MIDC म्हणून तुम्हाला काय वाटतं? MIDC च्या समोरचा मुख्य जो कन्स्टेंट आहे तो लँड हा कन्स्टेंट आहे. म्हणजे
MIDC पिंपरी चिंचवड बघितलं तर 1968 पिंपरी चिंचवडमधलं भूसंपादन सुरुवात झाली आणि MIDC या ठिकाणी डेव्हलप व्हायला 1971 सालापासून सुरुवात झाली. त्याच्यानंतर आपण जर पुण्यामध्ये बघितलं, पुणे जिल्ह्यामध्ये बघितलं तर आपल्याला पिंपरी चिंचवडमध्ये 4 गावं आहेत. भोसरी आहे, आकुर्डी आहे, चिंचवड आहे आणि पिंपरी आहे. या 4 भागामध्ये पिंपरी चिंचवड MIDC वसलेली आहे. पण याच्या व्यतिरिक्तसुद्धा जसं बेलसरे साहेबांनी सांगितलं की कुदळवाडी आहे, मोशी आहे, या चिखली आहे, याही ठिकाणी MIDC आउटसाईडसुद्धा MIDC जास्त जागेवर MIDC वसलेली आहे. त्याच्यामुळं आणि आत्ताचे जे लँड ॲक्विजिशन प्रोसिजर जे आहे तर याच्यामध्ये लागणारा वेळ जो आहे, आता 2013 बदललेला कायदा आहे, लोकांचे त्याच्यातले असलेले डिमांड्स आहेत, म्हणजे पुण्यामध्ये आपण MIDC मार्फत एक म्हणजे 1971 दशकामध्ये आपण पिंपरी चिंचवड डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला, 1990 दशकामध्ये रांजणगाव डेव्हलप झालं, त्याच्यानंतर 80 दशकामध्ये बारामतीसारखं, पंधारेसारखं विलेजसुद्धा या ठिकाणी डेव्हलप झालं, त्याच्यानंतर तळेगाव फ्लोरिकल्चर पार्क म्हणजे वेगळं काहीतरी म्हणून तळेगाव फ्लोरिकल्चर पार्कसारखी त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झाली. तळेगावमध्ये टप्पा 1-2 झाला, पुढचा 5वा टप्पासुद्धा चालू आहे. जो पिंपरी चिंचवडच्या ॲडजेसंटचा भाग आहे चाकण, याच्यामध्ये आपण 4 टप्पे पूर्ण केलेले आहेत, 5व्या टप्प्याला चाललेलो आहे. आणि हिंजवडीसारखा IT पार्कसुद्धा डेव्हलप झालेला आहे. परंतु आत्ता जे आपण बघितलं पिंपरी चिंचवडच्या शहरामध्ये आमच्याकडं लँड अजिबात अवेलेबल नाही. आणि 26/9/2016 जी पॉलिसी आली त्याच्या अगोदर आपल्याकडं प्रायोरिटी होती, वेटिंग होतं, परंतु या शासनाच्या धोरणामुळं म्हणजे आता कुठलीही प्रायोरिटी नाही, डायरेक्ट ऑनलाईन ऑक्शन आहे. ज्यांचे प्लॉट आम्ही परत घेतोय, म्हणजे ज्यांनी डेव्हलप केलेले नाहीत किंवा असे आज जे प्लॉट्स आहेत जिथं इंडस्ट्रीज बंद आहेत किंवा काही लोकांनी सरेंडर केलेलं आहे, तर असे प्लॉट्स आम्ही परत घेतोय आणि ते ऑनलाईन ऑक्शनमध्ये ठेवतोय. त्याच्यामुळं आणि 26/9/16 पॉलिसीमध्ये आणखीन एक महत्त्वाचा भाग म्हणजे आत्तापर्यंत MSME जे 10% रिझर्वेशन होतं, म्हणजे स्मॉल स्केल इंडस्ट्री जे आहे त्यांच्यासाठी 20% रिझर्वेशन केलेलं आहे. आणि हे आत्ता आपला तळेगावचा टप्पा 2 जो येतो आहे, म्हणजे नवलाका उमरे असेल, मिंडेवाडी असेल, बदलवाडी असेल, तर या भागामध्ये कंपल्सरी आम्ही MSME 20% प्लॉट ठेवतो आहे. त्याचप्रमाणे या शासनाच्या धोरणानुसार SC/ST आणि अपंगासाठीसुद्धा या ठिकाणी स्पेसिफिक रिझर्वेशन ठेवले. महिला उद्योजकांसाठी सर आता एक नवीन धोरण या मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. आणि या महिला धोरणानुसार फक्त त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची अट आहे की ती महिलांनीच चालवलेलं असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये पार्टनर सुद्धा महिलाच असल्या पाहिजे. म्हणजे तो एंटरप्रिन्युअर असेल महिला तर महिला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कॅपिटल सबसिडी पासून स्टॅम्प ड्युटी एक्झम्पशन पासून तर वीज बिलामध्ये सुद्धा प्रति युनिट 1 रुपयाचं एक्झम्पशन, या पद्धतीनं आपण महिला धोरणाचं सुद्धा आता मॅग्नेटिक महाराष्ट्रानंतर पॉलिसी डिसाईड झालेली. त्यामुळे आतापर्यंत महिला दुर्लक्षित होत्या उद्योग क्षेत्रात, म्हणजे जरी महिला आल्या उद्योगात तरी त्या 100% यशस्वी होतात, पण तरी त्या थोड्याशा दुर्लक्षित होत्या. आता महिलांच्या करता एक योजना शासन आणते ही चांगली गोष्ट आहे. महेशजी, हे सगळं तुम्ही आत्ता ऐकताय, शेवटी नियम तयार करणारी संस्थात्मक गोष्ट तुम्ही आहात, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात या भागातले. तुम्हाला असं वाटतं की याच्यातल्या काही समस्या खरं तर सहजी सोडवण्यासारख्या आहेत, काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतं की जर या गव्हर्नमेंटच्या म्हणजे MSME असेल, MIDC असेल किंवा महापालिका असेल किंवा MIDC निगडीत असलेल्या ज्या पण शासकीय ऑफिसेस आहेत, त्यांनी जर एकमेकांमध्ये व्यवस्थित कॉर्डिनेट केलं, एकमेकांशी जर व्यवस्थित चर्चा करून प्रॉब्लेम सोडवले, तर मला वाटत नाही जास्त त्रास लघु उद्योजकांना होईल. आता जसं ताकसंडे साहेबांनी सांगितलं की 2-2 वर्ष आपल्याला महापालिकेत टाकण्यासाठी महापालिकेकडे थांबावं लागतं. ताकसंडे साहेबांचा जो विभाग आहे त्याच्यात महापारेषण आणि महावितरण असे 2 विभाग आहेत, त्यांच्यात सुद्धा कॉर्डिनेट नाही आहे. आमच्या महापालिकेमध्ये मला वाटतं इन्फ्रा 2 कामाच्या मूळ हा प्रॉब्लेम आता ताकसंडे साहेबांनी सांगितला आपल्या. ज्यावेळेस हा ठराव म्हणजे पिंपरी चिंचवड महापालिकेनं MIDC कळवलं होतं, त्यावेळेस तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी होते, त्यांनी MIDC सांगितलं होतं की ओव्हर 8 अंडरग्राऊंडचं काम हे आपण करावं, कारण तेवढा खर्च आम्हाला महापालिकेला परवडत नाही. त्या एका त्यांच्या चर्चेनुसार आपल्या MSME तो इन्फ्रा 2 प्रोजेक्ट
आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये आणला. मला वाटतं भोसरी मतदारसंघामध्ये 100 कोटीचं काम होतं, चिंचवडमध्ये 100 आणि पिंपरीमध्ये काही होतं असं जो 250-300 कोटीचं काम हे राज्य सरकारनं आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळ्यांसाठी केलं होतं. पण महापालिकेच्या नियमानुसार रस्ता खोदण्यासाठी आपण काही रक्कम घेतो, काही त्यांच्याकडनं भरून घेतो, ते न भरल्यामुळं आता त्यांचं 100 कोटीचं काम आहे त्यातलं 30 कोटी रुपये हे नुसते रस्ता खोदण्यासाठी जातं. पण महेशजी मला तुम्हाला मी थांबवतोय अशाच करता की या सगळ्यामध्ये शासनाच्याच दोन विभागांना एकत्र आणण्यासाठी आणि त्याच्यातले आपापसातले म्हणजे शासनाचे या डिपार्टमेंटने त्या डिपार्टमेंटला द्यायचे आणि त्या डिपार्टमेंटने त्या डिपार्टमेंटला द्यायचे एवढाच भाग होता. तुमच्यासारखे लोकप्रतिनिधींनी याच्यात पुढाकार घेऊन मध्यस्थी करून एक नाही तर 3 बैठका महिन्याभरात लावून असं काही होऊ शकतं का? म्हणजे आता हे तर मार्गी लागलं समजा, इथून पुढच्या काळात तर अशा काही गोष्टींच्या करता होऊ शकतं? इथून पुढल्या काळामध्ये आम्ही या सगळ्यांची मिळून एकत्रच म्हणजे 2 दिवसापूर्वीच आमचे आणि मी खरं सांगतो की आत्ता राज्याला एक चांगले ऊर्जा मंत्री आहेत, म्हणजे काम करता येते आणि पॉझिटिव्ह लोकांचा विचार करता येते. मी त्यांना ही समस्या जी आज या सर्वजण इथं मांडतात किंवा माझे लघुउद्योजक माझ्या मतदारसंघामध्ये राहणारे असतील, शहरामध्ये राहणारे असतील, त्याच्या समस्या मांडतात त्या मी इतंभूत समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. पण आपण या निमित्तानं एक ठरवू शकतो म्हणजे उद्योजकांचे प्रतिनिधी आहेत, महापालिकेचे आहेत, MIDC आहे, महावितरण हे आहे, तुम्ही स्वतः, आपण आत्ता असं सगळे मिळून ठरवू शकतो की हा कार्यक्रम झाल्यानंतर किंवा आजपासून 3 महिन्याला 1 बैठक आपण या सगळ्यांची एकत्र घेऊ आणि जे जे काही उद्योजकांचे समस्या आहेत या क्षेत्रातल्या त्या त्यांनी घेऊन याव्यात. सगळ्या नाही सुटणार, 10 तर सुटतील, 10 नाही सुटल्या 5 तर सुटतील, असं दर 3 महिन्याला 1 बैठक आपण सगळे मिळून घेऊ शकतो. माझं असं म्हणणं याच्या बाबतीमध्ये MIDC ने कोणीतरी एक लीड घ्यायला पाहिजे. हे जे इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन आहे, हे इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशनसाठी कोणीतरी एकाने लीड घ्यायला पाहिजे. माझं वैयक्तिक सजेशन असं आहे की MIDC ने याच्यामध्ये लीड घ्यावं, सगळ्या डिपार्टमेंटना आणि सामान्य प्रतिनिधींना सुद्धा बोलवा. इथून पुढे दर 3 महिन्याला 1 बैठक नक्की निश्चित. आता आपण सगळ्या उपस्थित असलेल्या प्रतिनिधींच्याकडे जाऊयात आणि आपण त्यांच्याकडनं काही प्रश्न जाणून घेऊयात. हलीमा आहे, ज्यांना प्रश्न मांडायचा आहे त्यांनी माझी विनंती आहे की हात वर करावा. आज आपण या ठिकाणी MIDC तील आव्हान आणि संधी या संदर्भामध्ये आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मीडियाचं आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत आणि आभार मानतो. पिंपरी चिंचवड MIDC आणि संपूर्ण MIDC क्षेत्रामध्ये ज्या समस्या आणि ज्या संधी आहे माझी एक ओळख करायची सांगत. मी ॲडव्होकेट अप्पासाहेब शिंदे, अध्यक्ष पिंपरी चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्री अँड कॉमर्स. तर या संधी आव्हानामध्ये जे विषय आहे संधीचा विषय नंतर घेऊ. तर राज्यस्तरीय जे प्रश्न आहेत हे राज्यस्तरीय प्रश्न ते आमदार लेवलला किंवा MIDC संदर्भामधले जे प्रश्न आहेत त्याच्यावर प्रामुख्याने मी या ठिकाणी हायलाईट करतो आहे. हो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे 1992 74 घटना दुरुस्ती झाली, संसदेने कायदा पास केला की देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी MIDC क्षेत्र निर्माण होईल त्याला स्वतंत्र टाउनशिपचा दर्जा देण्याचा कायदा संसदेने 92 पास केला. महाराष्ट्र सरकारने आणि सर्व राज्यांनी आपापल्या प्रादेशिक कायद्यामध्ये त्याची तरतूद आपल्या महाराष्ट्राने 1994 केली. कलम 40(1)(a) अन्वये ज्या ज्या ठिकाणी MIDC असतील त्या सर्व स्वतंत्र टाउनशिप समजल्या जातील या पद्धतीची कायद्याची तरतूद झाली. आज 24 वर्षे झालेली आहेत. त्याचा अध्यादेश की उद्यापासून याचा इफेक्टिव्ह होईल हे 94 पासून आजपर्यंत घडलेलं नाही आहे. आणि याच्यात मागणी अशी आमची की पिंपरी चिंचवड MIDC ला आज 50 ते 52 वर्षे झालेली आहे. बरोबर. म्हणून या MIDC सर्वात अशी आणली मोठी, हिला स्वतंत्र औद्योगिक नगरीचा दर्जा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आता औद्योगिक लढ्याला सुरुवात करीत आहोत. या ठिकाणी आपल्याला मुद्दा होऊन सांगत आहोत कारण आम्हाला स्वातंत्र्य हे पाहिजे, औद्योगिक स्वातंत्र्य आम्हाला अजिबात नाही, त्यामुळे ह्याचा विकास कसा करायचा. बर, याच्यासाठी सुद्धा शासनाने कार्यकारिणी नेमणूक त्या कायद्यात केलेली आहे. आपण या दोन्ही गोष्टी आधी लगेच विचारून घेऊ. सर काय अडचण आहे त्याच्यामध्ये? औद्योगिक नगरे विकसित करणं त्यांनी जे सांगितलेलं ते बरोबर आहे. स्पेशल प्लॅनिंग ऑथॉरिटी ही MIDC कडे आहे. बरोबर. म्हणजे MIDC मधला कुठलाही प्लॅन MIDC चं अभियांत्रिकी विभाग आहे तोच मंजूर करतं. त्याच्यामुळं ती व्यवस्था MIDC मध्ये ऑलरेडी अस्तित्वात असल्यामुळं परत आता ते कायद्याचा जो सेक्शन आहे त्याच्यानुसार नोटिफिकेशन काढून एखाद्या कॉर्पोरेशनमध्ये एखाद्या कौन्सिलमध्ये परत एखादं असं टाउनशिप निर्माण करणं कितपत आहे हे राज्यस्तरावरच निर्णय होणं अपेक्षित आहे. सर काही उद्योगमंत्र्यांकडे काही याचा पाठपुरावा होऊ शकतो? शिंदे साहेबांनी सांगितलं की त्या संदर्भामध्ये
1994 जो निक याच्या संदर्भात निकालासंदर्भात त्यांनी जी चर्चा केली त्याची अमेंडमेंट होण्याकरता आम्ही स्वतः म्हणजे मी स्वतः ऊर्जा मंत्र्यांकडे आणि सी एम साहेबांकडे त्याच्या संदर्भामध्ये पाठपुरावा करतो आहे. वास्तविक पाहता एम आय डी सीला हे स्वतःचं वैयक्तिक अस्तित्व असलंच पाहिजे किंवा ही जर ही असल्यामागची कारणं आता आपण सगळ्यांचे प्रॉब्लेम पाहिलेलेच आहेत. तर हे एम आय डी सी एक वेगळी संस्था ही निर्माण झाली तर हे जे प्रॉब्लेम आपल्यासमोर येत आहेत हे येणार नाहीत. माझा स्वतः त्याच्यापाठचा पाठपुरावा चालू आहे. म्हणजे थोडीशी अधिक स्वायत्तता एम आय डी सीला मिळाली पाहिजे. बर, आव्हानं एम आय डी सीतली, संधी एम आय डी सीतल्या. या चर्चेमध्ये आणखीनही काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आणि जे लोकप्रतिनिधी इथे उपस्थित आहेत त्यांच्याकडनं आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की ठीक आहे, तुमच्याकडे योजना आहेत, कागदावर आहेत, मात्र त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचं काय, याचं उत्तर आपण या सगळ्या इथे मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्याकडनं घेऊयात. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आव्हानं एम आय डी सीतली आणि संधी एम आय डी सीतल्या याबद्दल आपण बोलतो आहोत. ब्रेकच्या पूर्वी म्हणजे आणखीन काही प्रश्न घेण्यापूर्वी, ब्रेकच्या पूर्वी एक प्रश्न राहिला होता, तो या सगळ्या ट्रीटमेंट प्लॅनचा. साहेब, राज्य सरकारकडून एम आय डी सीला पैसे देऊन त्याचं यांनी जसे प्रायव्हेट एजन्सी नेमून अनेक ठिकाणी या प्रोसेसिंग प्लांटबद्दल चर्चा होते. अगदी डोंबिवलीत सुद्धा काही 2 वर्षांपूर्वी जेव्हा स्फोट झाला होता त्याच्यानंतर पुन्हा ट्रीटमेंट प्लांटचा प्रश्न आला होता. काय नेमकी अडचण आहे इथे? स्वतः उद्योजक म्हणजे एकच नवी मुंबईतली तळोजा एम आय डी सी अशी आहे की जिथे 2 पैकी 1 प्लांट सुरू आहे. आपल्याला अशी खरंच काय प्रॅक्टिकल अडचण आहे?
का प्रशासनाच्या इच्छाशक्तीचा प्रश्न आहे की आपण हा ट्रीटमेंट प्लॅन करू शकत नाही? याच्यामध्ये CETP च्या बाबत महेश दादाकडं म्हणजे आयुक्त साहेबांकडं बैठकी झाली, त्या ठिकाणी जागाही उपलब्ध करून दिली. आपल्याकडं रांजणगावमध्ये CETP प्लॅन्ट आहे, कुरकुममध्ये CETP प्लॅन्ट आहे, म्हणजे आपण जसं म्हणताय की सगळ्याच ठिकाणी नाही अशी परिस्थिती नाही, पण पिंपरी चिंचवडमध्ये तो नाही आहे. आणि आपल्या नवीन इंडस्ट्री ज्या होत आहेत ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आपला झिरो डिस्चार्ज डिस्पोजल आहे. बरं, सगळे प्लॅन्ट्स आहेत ते झिरो डिस्चार्जचे आहेत. तर ह्या CETP प्लॅन्टबद्दल म्हणणं असं आहे की MIDC एरिया जो आहे त्याच्यामधला निघणारा इफ्लुएंट आणि बाहेरच्या पेरीफेरीमधला निघणारा इफ्लुएंट यांचा जो DPR होता तो आमच्या अभियांत्रिकी विभागानं तपासून घेतला. त्याच्यानंतर आम्ही आमचं म्हणणं आहे MIDC की आमचा इफ्लुएंट जो आहे तो 2% आहे, 98% याचा कॉर्पोरेशनचा भाग आहे. तर या गोष्टीसाठी याच्यावर निर्णय होणं अपेक्षित आहे आणि आयुक्त स्तर आणि CEO साहेब चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जे आहेत MIDC ची यांच्या स्तरावरचा हा विषय आहे सर. दादा, याच्यात काय अडचण असू शकते? समजा महापालिकेचं 98% आहे, ते म्हणतात कसं MIDC इथलं जे हे आहे ते 2% आहे, थोडंसं जास्त महापालिकेने खर्च करावा ना? महापालिका कर पण घेतेच ना उद्योजकांच्याकडनं. महापालिका करायला मला वाटत नाही की बाबा महापालिका करायला आम्ही त्यांना तसं प्रयत्न पण करू, पण जर ही MIDC 1972 झाली तर बाकी ठिकाणी प्लॅन नवीन ज्या ज्या ठिकाणी नवीन MIDC झाले त्या ठिकाणी त्यांनी त्या अनुषंगानं प्लॅन तयार केले. मग पिंपरी चिंचवडच्याच महानगर MIDC च्या संदर्भामध्ये अशा प्रकारची भूमिका MIDC ची का, आपण प्रश्न येतो. आता मी काय थोडंसं विचारतो तुम्हाला या सगळ्यांच्या वतीने की आत्तापर्यंतचा इतिहास काय आहे तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला आता इतिहासावर चर्चा नाही करायची, आपल्याला वर्तमान आणि भविष्याबद्दल बोलायचं आहे. इथून पुढच्या काळात काय होऊ शकतं साहेब या प्लॅनच्या संदर्भामध्ये? म्हणजे मी आपल्या समोर क्लिअर करतो, जे काय महापालिकेची आमची चर्चा झाली त्याच्यामध्ये आम्ही कसं पुढं जायचं, हा प्लॅन कशा पद्धतीने तयार करायचा, हे मी स्वतः आम्ही महापालिकेचे प्रतिनिधी आम्ही सगळ्यांनी मिळून एक ते आम्ही स्वीकारले तो करायचा, काही पण करून तो प्लॅन करायचा, त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही. पण जर MIDC ने हे प्लॉट जे काय आत्ता प्लॅनच्या संदर्भातले ते हँडओव्हर महापालिकेकडे केले असते तर आता मला वाटतं या एवढ्या दिवसात महापालिकेनं आपल्या बजेटमध्ये त्याची प्रोविजन ठेवून तो काम पूर्ण केलं असतं. काय अडचण आहे? काय होतंय तेच मी सांगतो तुम्हाला साहेब. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मी मिटिंग घेतली देशमुख साहेब काय तिथं 20 वर्ष त्याच तिथं आहेत असं नाही, म्हणजे देशमुख साहेब आत्ता आले असतील, मी पण आता 1 वर्ष 3 वर्ष आलं लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय. पण ज्यावेळेस आम्ही या संदर्भामध्ये मिटिंग घेतली 4 डिपार्टमेंटची MIDC प्राधिकरण MSCB आणि नगरपालिका, त्यावेळेस हा प्रामुख्याने हा प्रश्न समोर आला आणि त्या प्रश्नाचा हे धरून आम्ही आज त्या प्रश्नाचं म्हणजे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. एवढं खात्रीपूर्वक सांगतो महापालिकेला या संदर्भामध्ये जर यांनी प्लॅन हँडओव्हर केला तर महापालिका त्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करेल. बरं, आपण लाईटच्या प्रश्नाकडे जाऊयात, कारण अनेकांनी मगाशी अनौपचारिक बोलताना त्याचा उल्लेख केला होता. मला वाटतं हलिमा आधी त्याच्याबद्दलचा प्रश्न घेऊ, महिलांच्याकडे आपण येऊयात. कारण आधी मी फक्त एका ओळीत उल्लेख करतो तिथे जाईपर्यंत, इतक्या मोठ्या प्रमाणात वीज चोरी होते आणि आकडे टाकून किंवा अन्य प्रकाराने जी काही होत असेल ती जर का दाखवून दिली तर त्या दाखवून देणाऱ्यांना सुद्धा धमकावलं जातं आणि मारहाण होतं. माझं नाव आहे नितीन बनकर, मी लघुउद्योग संघटनेचा माजी अध्यक्ष आहे. माझा प्रश्न इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भात आहे. कायद्यामध्ये जे काही बदल केलेले आहेत त्याच्याप्रमाणे आता जर नवीन कनेक्शन जर पाहिजे असतील तर आम्हाला उद्योजकांना ट्रान्सफॉर्मरचा खर्च करावा लागतो, जो शक्य होत नाही नवीन तरुण उद्योजकांना. तर हे इम्पॉसिबल झालेलं आहे. दिवसेंदिवस आमची कामं वाढत आहेत त्यामुळे डिमांड वाढते आहे, तर अशा परिस्थितीत करायचं काय? सरकारने एक जी काही योजना आणलेली आहे, मी आत्ता अधिकाऱ्यांची गाठ घेतली, त्यांनी सांगितलं की 900 लोकांचे अर्ज पेंडिंग आहेत तर तुमचं काय करणार? हा पहिला मुद्दा. आणि दुसरा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी आहे माझा, की शास्तीकरामुळं, कारण आता MIDC जागा नाही, तळवडे चिखली ह्या एरियामध्ये जी काय आहे शास्तीकरांनी अगदी सगळ्यांना भंडावून सोडलं आहे, आता कुणी ऐकायला तयार नाही आहे आणि सगळ्यांना जप्तीच्या नोटीस आलेल्या आहेत. आणि तिसरा जो काही योगेश बाबर यांनी जे काय आत्ता मुद्दा काढलेला होता आणि सरांनी आयुक्त उपायुक्तांनी देखील सांगितलं की आम्ही 62 कोटीचं बजेट केलेलं आहे, आज आपल्या महानगरपालिकेचं बजेट हे जवळपास 2.5 ते 3 हजार कोटीचं असतं, त्याच्यातपैकी 50% अमाऊंट आम्ही देतो, तुम्ही 1 आणि 2% आमच्यासाठी फक्त जर खर्च करत असाल तर कशी MIDC सुधारायची? बरं, आपण त्याच्याकडे येऊयात, मात्र त्यापूर्वी लाईटच्या संदर्भात जे त्यांनी म्हटलं ते. महावितरण ही जरी एक शासकीय ऑर्गनायझेशन आहे ती नक्कीच
सामाजिक बांधिलकीमध्ये काम करते आणि मी इथे सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारचं प्रॉफिट किंवा कुठल्याही प्रकारचा फंड महावितरणचा स्वतःचा राहत नाही, नाही त्यांच्याकडे एक रुपया असतो. जे कामं करायचे झाले ते आयदर लोनमध्ये किंवा मग शासनाची ग्रँट किंवा सपोर्ट अशा प्रकारे ती कामं केल्या जातात आणि ती कामं आपली चालू आहेत. हा एक पहिला विषय आहे. इंडिव्हिज्युअल कन्झ्युमरसाठी कुठलाही खर्च महावितरण सरळपणे करत नाही, परंतु इन्फ्रास्ट्रक्चर तिथपर्यंत घेऊन जाणं ही महावितरणची जबाबदारी आहे, ज्याच्यामध्ये माननीय आमदार साहेबांनी पण सांगितलं की मागच्या वेळेला इन्फ्रा 2, इन्फ्रा 1, आता IPDS अशा प्रकारांमधून ते आपण घेऊन चाललेलो आहे. पण जी जुनी झालेली सगळी साधनं आहेत ती बदलणं, म्हणजे मला माहिती आहे की बावनकुळ्यांनी तसा प्रयत्न सुरू केला आहे, पण मग आपल्या इंडस्ट्रीकडे का दुर्लक्ष करताय सर? त्यांच्याकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे ना. जोपर्यंत इंडस्ट्रीचा संबंध आहे, माझी जी माहिती अशी आहे की अतिशय टॉप प्रायोरिटीने इंडस्ट्रीच्या नीड्स फुलफिल केल्या जातात. परंतु विषय असा असतो की माझं जे ऑब्झर्वेशन सांगतो की बऱ्यापैकी इंडस्ट्री ही कुठल्या तरी सो कॉल्ड एजंट किंवा सो कॉल्ड कॉन्ट्रॅक्टरला ते कामं दिल्या जाते आणि त्याच्यानंतर ते कामं जे फॉलोअप के पश्चात यांनी सांगितले आमचे एवढे कनेक्शन पेंडिंग आहे. कुठल्या लेवलला कुठले एजंट किंवा कुठले सो कॉल्ड कॉन्ट्रॅक्टर आहे, कुठे काम करून राहिलेले आहे, मला असं सरळपणे वाटत नाही की कुठलाही अधिकारी महावितरणचा जेव्हा त्याला हा विषय माहिती होती की एखादं कनेक्शन पेंडिंग आहे. इंडस्ट्रीमधून बऱ्यापैकी आम्हाला सपोर्ट असतो ऑलवेज, त्याच्यामुळं आम्ही कुठल्याही प्रकारे इंडस्ट्रीचे कामं पेंडिंग ठेवत नाही. पण फक्त हे जे एजंटगिरी सध्या चालू आहे, कृपया माझी सगळ्यांना नम्र विनंती असेल की हे कोऑर्डिनेशन कृपया स्वतः करा, स्वतः अधिकाऱ्यांशी बोला आणि ऑनलाईन फॅसिलिटी सगळ्या अवेलेबल आहे, कुठेही जायची आवश्यकता नाही आहे. म्हणजे मग सर आपण याच्यात एक गोष्ट आत्ता ठरवू शकतो अशी की जसं आत्ता लांडगे साहेबांनी आणि MIDC महापालिका सगळ्यांनी आश्वासन दिलं की इथून पुढे 3 महिन्याच्या आत एक बैठक करू, लाईट एक लिस्ट तयार करू आणि प्रायोरिटीने कामं करू. या मीटिंगच्या व्यतिरिक्त तुमची एखादी मीटिंग लघु उद्योजक संघटनेबरोबर होऊन हे लाईटचा विषय थोडासा मार्गी लागू शकतो का नाही? उलट आवाहन करतो नॉट ओनली बाकी सगळे डिपार्टमेंट्स किंवा कन्झ्युमर रिप्रेझेंटेटिव्ह किंवा इंडस्ट्रीज की त्यांनी शेड्यूल ठरवावं, त्या शेड्यूलप्रमाणे आम्ही काम. तुम्ही म्हणजे संघटनेनं पुढच्या महिन्याभरातली तारीख घेऊन टाकावी सरांची आणि एक बैठक उद्योजकांच्या बरोबर ठरवावी आणि विजेच्या संदर्भातल्या गोष्टी मार्गी लावा. माहितीप्रमाणे आम्ही चीफ इंजिनियर साहेबांना गेले 6 महिने आम्ही मीटिंग साठी वेळ मागतोय. आता तारीख सांगून टाका सर, आता एक तारीख सांगून टाका टेंटेटिव्ह. मी दर्शकांनाही आणि इथे पण सांगतो आहे की सध्या नवीन एस्टॅब्लिशमेंट गेल्या 1.5 वर्षापासून या ठिकाणी चालू झालेला आहे आणि या ठिकाणी रिजनल डायरेक्टर डेसिग्नेटेड बसतो आहे. याचं ऑफिस जर कुठले इश्यूज एखाद्या सर्कल किंवा अधीक्षक अभियंता किंवा मुख्य अभियंतापर्यंत सावटत नाही होत, इमिजिएटली इथे ह्या एस्टॅब्लिशमेंटला इन्फॉर्म करणं आवश्यक आहे. नंबर 1. नंबर 2, 95% डिसिजन मेकिंग हे रिजनल लेवलला होते. तर कृपया अशा प्रकारे फीडबॅक मला सरळ द्या, माझ्या ऑफिसमध्ये केव्हा या. आपण एक साधारण काही सांगू शकतो 2 आठवड्यानंतर भेटू असं काही सांगू शकतो आता? मी तर हे म्हणतो उद्या तुम्ही माझ्याकडे आवेल सीट. मी तर एवढं पण सांगेल, तुमच्यापर्यंत पण पत्र पोचलेलं आहे, तुमच्या मेल IDवर पण पाठवलं आणि आमच्या संघटनेच्या माणसांनी बाय हँड तिथं पोस्ट पण घेऊन आलेल्या तुमच्या ऑफिसमध्ये. ठीक आहे, आपण त्यांनी म्हटलंय की तुम्ही उद्याला पण भेटू शकता, तुम्ही त्यांना पुढच्या 2 दिवसात कार्यक्रम संपल्यानंतर नंबर घेऊन पुढच्या 2 दिवसात थेट त्यांना भेटा. तुम्ही माझ्याकडे उद्या या किंवा सोमवारी मंगळवारी केव्हाही फोन करून घ्या. तुमचे रिप्रेझेंटेटिव्ह कोणी असतील ज्यांचे इश्यू माझ्या सिस्टीममध्ये पेंडिंग आहे, माझ्याकडे या, इट विल बी रिझॉल्व. बरं, एक छोटंसं त्याला जोडून, काही उद्योजकांचं असं म्हणणं आहे की आम्ही लाईट बिलं भरायला तयार आहोत पण आम्हाला थोडेसे हप्ते करून द्या, तर त्यांना थोडीशी सवलत देऊ शकतो का आपण? कृपया इन्स्टॉलमेंट नावाचा प्रकार पॉलिसीमध्ये सध्या अव्हेलेबल नाही आहे. कुठल्याही प्रकारचे इन्स्टॉलमेंट इंडस्ट्रीला देता येत नाही आणि हा निर्णय आहे. म्हणजे जर का शेतकऱ्यांना थोडेसे हप्ते पाडून दिले जाऊ शकतात, एखाद्या गृहकर्जवाल्याला थोडेसे हप्ते पाडून दिले जाऊ शकतात, तर का नाही थोडेसे हप्ते आमच्या उद्योजकांना पाडून दिले जाऊ शकत? बरोबर आहे ना? मला वाटतं 1-4 हप्ते उद्योजकांना मिळावेत, 2-3 हप्त्याचे 4 हप्ते मिळावेत. प्रॅक्टिकली आपण जर पाहिलं कुठलीही यंत्रणा चालते, कुठलीही सिस्टम चालते, तर ती चालवण्यासाठी आपल्याला जो निधी लागतो तो कशा माध्यमातून निर्माण होतो, दोन्हीचा समतोल राहिला पाहिजे. आपल्या पण मनासारखं झालं पाहिजे, आपल्याला पाहिजे त्या सुविधा पण शासनाकडनं मिळाल्या पाहिजेत. याच्या संदर्भामध्ये गेल्या 3 दिवसापूर्वी आम्ही ज्यावेळेस मिटिंगला हे जे मुद्दे घेऊन आम्ही बसलो होतो त्यावेळेस असं प्रमुख निदर्शनास आलं की हा जो
ऊर्जा जो खाता आहे आपला जो राज्याचा असला हा पूर्णपणे त्यांनी सांगितल्यानुसार हे जे कंज्युमर्सकडनं जे येतं त्याच्यावर मॅक्झिमम तो अवलंबून आहे. आता तुम्ही जसं बोलला की शेतकऱ्याला जशी माफी झाली, माफी नाही हो, आम्हाला माफी नको उद्योजकांना. शेतकऱ्यांचं सांगतो तसं उद्योजकांना सुद्धा मला पण असंच वाटतं, पण त्याच्यासाठी सुद्धा काही गोष्टी मी चर्चा केल्यानंतर त्या प्रामुख्यानं समोर आल्या. आपण जर त्या संदर्भामध्ये एका जर दोन दिवसांनी आपण भेटणारच आहोत ताकसानंदे साहेबांकडे, या विषयावर चर्चा करू आणि कशा पद्धतीने पुढे जाता येईल त्याचा आपण मार्ग काढू, त्यांना जोडायचं. थोडस सबमिशन करतो, सरांनी अगदी बरोबर सांगितलं. काही आता तुम्ही जो प्रश्न विचारला स्पेसिफिकली इन्स्टॉलमेंटच्या बाबतीत, राज्य शासनाने कृषी संजीवनी नावाची एक योजना आणली. ही योजना साधारणतः 4 ते 5 महिने चालवल्या गेली आणि मी तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी सांगतो, याच्यामध्ये क्लॅरिटीने इन्स्टॉलमेंट देण्याचं प्रयोजन होतं आणि त्या स्कीमला कुठल्याही प्रकारे व्यवस्थितपणे प्रतिसाद पूर्ण माझ्या पुणे रिजनमध्ये भेटला नाही. हा पहिला विषय. दुसरा विषय पुन्हा माहितीसाठी सांगतो, जर सरांनी तो पण विषय सांगितला, जर ह्या रिजनमध्ये, आता मी जिल्ह्याचं नाही बोलत, मी हे 4-5 जिल्ह्यांचं बोलत आहे सरळपणे, 5000 करोडची थकबाकी, ज्याच्यामध्ये मग इंडस्ट्री पण आहे, रेसिडेन्शियल पण आहे, कमर्शियल पण आहे आणि ॲग्रिकल्चर पण आहे, अशा प्रकारची थकबाकी जर त्या ऑर्गनायझेशनमध्ये राहते राज्यस्तरीयवर, मला वाटतं काही तर हप्ते पाडून द्यायला तुम्हाला अडचण येते. ठीक, कुठल्याही गोष्टीला कॉस्ट लागते. संडे साहेब एक मिनिट, मी आपल्याला एक क्लिअर करतो. ही जे वीज चोरीच्या संदर्भामधली आता एक तक्रार त्यांनी आपल्याकडं व्यक्त केली, तर ते आपण जर नियमामध्ये आणि वेळेमध्ये जर आपण ह्यांच्या ज्या काही मागण्या आहेत, समजा कनेक्शन असतील किंवा ट्रान्सफॉर्मर असतील, तर वेळेवर मध्ये आपण पूर्ण केल्या तर मला वाटत नाही की कुणाला चोरीची लाईट वापरायची गरज पडेल. आपण प्रामुख्याने ते एक महत्त्वाचं करा की ज्याच्यामुळं लवकरात लवकर त्यांना कनेक्शन मिळतील. दुसरा शास्तीकाराचा एक मुद्दा त्यांनी या ठिकाणी मांडला. शास्तीकाराच्या संदर्भामध्ये राज्य शासन, आम्ही स्वतः म्हणजे राज्य शासन म्हणून आम्ही सगळे आदरणीय मुख्यमंत्री हे या संदर्भामध्ये चांगला निर्णय घेण्याच्या मार्गावर आहेत. मागच्या काळामध्ये शास्तीकर हा कुणाला घेतला जातो, आमच्याकडे दोन प्रकार आहेत. आता परत त्याला या प्रश्नाला राजकीय वळण किंवा राजकारण याच्यावर मागं भरपूर झालेलं आहे. आता परत त्याच प्रश्नाच्या अनुषंगानंतर आपण बोललो, याच्यामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न एक राजकारण म्हणून निर्माण होतात, पण ॲक्च्युली फॅक्ट म्हणजे हे सोडवण्याचा प्रयत्न पूर्णपणे राज्य सरकार करते आणि अशा पद्धतीचं काम म्हणजे या शास्तीकारातनं उद्योजकच नाही तर माझ्या या पिंपरी चिंचवड शहरातला नागरिक बाहेर पडावा याच्यासाठी राज्य शासन आदरणीय मुख्यमंत्री काम करतायत. एक छोटासा ब्रेक घेऊयात, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आव्हानं MIDC आणि संधी MIDC याबद्दल आपण बोलतो आहोत. नमस्कार, मी विजय देशमुख. मी उद्योजक आहे आणि इंजिनिअरिंग क्लस्टरमध्ये मी डायरेक्टर आहे. तर सरांनी सांगितलं, आयुक्त साहेबांनी, की MIDC इंडस्ट्रीयल गाळ्याचं बांधकाम चालू आहे. मी गेले 10-15 वर्ष बघतो आहे ते बांधकाम चालू आहे. तर त्या ह्याच्यात जर आणि आत्तापर्यंत मीनवाईल 15-20 कॉम्प्लेक्स सहकारी तत्वावर झालेत. 2000 उद्योजक त्यात काम करतायत. साधारण 15-20 हजार कामगार त्याच्यात काम करतायत. पण महानगरपालिका एवढ्या वर्ष तो कॉम्प्लेक्सच बांधती. तर त्याच्यात जर PPP मोडवर तो बांधला, उद्योजकांना जर त्यात घेतलं, तर त्यांच्या इनोव्हेटिव्ह आयडियाज त्याच्यात जातील. त्यांच्याकडून काही पैसे लागले तरी घ्या, पण तो कॉम्प्लेक्स ताबडतोब लवकरात लवकर पूर्ण. हा, 15 वर्षात खर्च किती वाढला साहेब त्याचा? बरोबर. या MIDC मध्ये आतापर्यंतचं एकूण कामगारांचं वातावरण हे चांगलं होतं, परंतु गेल्या काही वर्षामध्ये कंत्राटी कामगारांचा प्रश्न, ही कंत्राटी पद्धती ही आलेली आहे. आणि या कंत्राटी कामगारांना राबवून घेण्याचं आणि त्यांच्या ज्या सुविधा आहेत, मग त्या प्रॉव्हिडंट फंडाचे असतील, मिनिमम वेजेसच्या असतील आणि इतर त्यांच्या ज्या वाहतुकीच्या वगैरे ज्या सुविधा असतील, त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष होतं आहे. तर त्याच्या बाबतीमध्ये मी MIDC म्हणणार नाही, पण संपूर्ण या ठिकाणी उद्योगांचे प्रतिनिधी आहेत, आमचे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. हा पहिला प्रश्न आहे. दुसरा आहे की एकूणच शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या ज्या वाटा आहेत त्या इतक्या महागड्या झालेल्या आहेत की इंडस्ट्रीने याच्यामध्ये पुढची जनरेशन जर घडवायची असेल तर त्याच्यामध्ये कामगारांच्या आपल्याच कंपनीमध्ये ज्या कारखान्याचा उत्कर्ष कामगाराच्या कष्टातून झालेला आहे त्या कामगारांची मुलं शिकली पाहिजेत. त्या दृष्टीने त्याच्यामध्ये काही स्वतःचं योगदान देण्याची भूमिका ही ठेवायला पाहिजे. पुढचा एक भाग आहे तो सार्वजनिक आरोग्याचा किंवा त्यांच्या ज्या आरोग्यविषयक ज्या गोष्टी आहेत की मेडिकल फॅसिलिटी ही अतिशय महागडी झालेली आहे. त्याच्यामध्ये देखील काही चांगले इन्शुरन्स क्लेम्स असतील तर त्या दृष्टीने उद्योगांनी त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. आमदार महेश दादांना देखील माझं एक आहे की पिंपरी चिंचवडचा औद्योगिक परिसर, तळेगावचा औद्योगिक परिसर, चाकणचा असेल, रांजणगावचा असेल, या संपूर्ण याच्यामध्ये वाहतुकीची कोंडी प्रचंड प्रमाणामध्ये होते. तर आपल्याला या संपूर्ण सेक्टर जोडण्यासाठी की ज्याचा कामगारांना आणि उद्योगांनाही रेल्वे मार्ग जर एखादा या पद्धतीची रिंग रेल रूट जर करता आला तर त्या दृष्टीने राजकीय पातळीवरती प्रयत्न. याच्यात महापालिकेला असा प्रश्न आहे की अनेक ठिकाणी बस सेवा असतात, काही वेळेला प्रतिसाद मिळत नाही, पण लोकप्रतिनिधींच्या शब्दाखातर महापालिका बस सेवा सुरू करते. तसं आपल्या कामगार बंधूंना रात्री उशिरा जायला, म्हणजे बसमध्ये बसून 25 कामगार एकत्र गेले तर थोडासा सुरक्षेचा पण प्रश्न मार्गी लागेल ना. तर अशी एक बस सेवा आपण का नाही सुरू करत? या बाबतीमध्ये मी PMPML पूर्वी जॉईंट एमडी असताना हाच विषय माझ्याकडे आला होता. आम्ही त्यावेळेला मागणीप्रमाणे सुरू केल्या होत्या. आताही मी आवाहन करतो की विनंती करतो की आमच्याकडे जर आलं तर महापालिकेच्या माध्यमातून आम्ही PMPML परत विनंती करू आणि ते होण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न 15 दिवसात त्यांच्या बरोबर बसून हा विषय आपण मार्गी लावू शकतो. निश्चित 15 दिवस नाही, 8 दिवसामध्ये आम्ही तो विषय मार्गी लावणार. जे म्हणतात की आपण पूर्वी बस दिल्या, कुठे दिल्या बस? म्हणजे आमची तर मागणी आहे की MIDC भागामध्ये अंतर्गत भागामध्ये, आता MIDC मध्ये 5-6 MIDC मध्ये ब्लॉक आहेत. तर तुम्ही प्रत्येक ब्लॉक मध्ये साधारण सकाळी 3-4 तास आणि संध्याकाळी 4 पासून 8 वाजेपर्यंत 3-4 तास, ही जर एवढी जरी तुम्ही बस सेवा पुरवली प्रत्येक ब्लॉक मध्ये आजपर्यंत, आपण 15 दिवसात करू शकतो. आज आपण जो प्रश्न मांडला की आज महिला भरपूर प्रमाणामध्ये MIDC मध्ये काम करतात, खरं तर आज लघु उद्योजकांची परिस्थिती नाही की त्या महिलांना आपण बस देऊ आणि घरी पोहोचू. मोठ्या कंपन्या करू शकतात. जर आपण ही बस सेवा पुरवली तर आज त्या महिलांना जास्ती वेळ काम करता येत नाही की बस सेवा नसल्यामुळे त्यांना चालत 2 किलोमीटरची पायपीट टेल्को रोड पर्यंत करायला लागते. इंडस्ट्रीयल मी निश्चित PMPML संपर्क करून याच्या बाबतीमध्ये निश्चित खात्री करून, म्हणजे कारवाई करण्याच्या दृष्टीने आम्ही कारवाई प्रयत्न करू, म्हणजे महिन्याभराच्या त्याच्यातलं प्रॅक्टिकली काहीतरी होऊ शकेल असं आम्हाला निश्चित करू. ठीक आहे, त्यांनी आश्वासन दिलं आणि आपण अपेक्षा करूयात. एक प्रश्न शेवटचा घेऊयात आपण. हा बोला. मी मुकेश लंगोटे, मी एक कामगार प्रतिनिधी आहे. जसं आता सरांनी सांगितलं की कॉन्ट्रॅक्ट पद्धत जी आपल्या MIDC आहे महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी आहे, पण या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीमुळे कामगारांचं होणारं नुकसान हे खूप मोठं आहे. आज वयाच्या 40-60 वर्षीसुद्धा कायमस्वरूपीचं काम मिळत नाही आहे. म्हणजे 16 वर्षं झालीत एकाच कंपनीत काम करूनसुद्धा तिथं कायमस्वरूपीचं काम मिळत नाही, मिनिमम वेजेस नाही आहेत. आणि कामगार कंपनी आणि कॉन्ट्रॅक्टर
या दोघांच्या हाताखाली काम केल्यासारखं झालंय. कामगार कंपनी आणि कॉन्ट्रॅक्टरच्या मध्ये कामगार भरडला जातो असं तुमचं म्हणणं आहे. ठीक आहे, आपण याही विषयावर आपल्या ज्या 3 महिन्यानंतरची जी बैठक आहे त्याच्यात आपण हाही मुद्दा एक ठेवूयात की याच्यात उद्योजकांना बरोबर घेऊन PPF आणि बाकीचे जे काही विषय आहेत PF चा तर तो आपल्याला कसा मार्गी लावता येईल. पण एक प्रश्न इथे अनेकांना आहे, काही जणांनी मगाशी मला सांगितला होता, तो इंडस्ट्रीयल कॉरिडॉर टू रेसिडेन्शियल कॉरिडॉर हा जो काही विषय आहे, असं की अनेक MIDC अशा आहेत की ज्या शहराच्या बाहेर होत्या तिकडे नो रेसिडेन्शियल झोन होता, आता सगळे MIDC अशा आहेत की तिथे सगळेजण राहतात, याच्यातली जी अडचण आहे त्या सोडवण्याच्या दृष्टीनं काय रेसिडेन्शियल नाही प्रश्न आहे. हां, रेसिडेन्शियल एरियामधल्या ज्या लघु उद्योजक आहेत त्यांना इंडस्ट्रियल एरियामध्ये हे करण्यासाठी, त्या दृष्टीने देशमुख साहेबांनी जो विषय काढला तो त्याच्याशीच अनुषंगून आहे. आम्ही जवळपास म्हणजे 306 गाळ्या आम्ही इंडस्ट्रियल याच्यामध्ये बांधून देतो. आम्हाला MIDC कडून त्यासाठी प्लॉटसुद्धा भाडेतत्वावर मिळालेला आहे आणि तो पुढच्या महिन्यामध्ये, थोडेसे कॉन्ट्रॅक्च्युअल प्रॉब्लेम होते कॉन्ट्रॅक्टमध्ये, तो पुढच्या महिन्यामध्ये तो पूर्णही होईल. सर बोला सर, आता मी या विषयावरती भाषेत T201 प्रकल्प आहे तो लघु उद्योजकांचा पुनर्वसन प्रकल्प. बरोबर, ज्यांच्या रस्त्यामध्ये जागा गेल्या किंवा जे नॉन कन्फर्मिंग इंडस्ट्री ठरवले रेसिडेन्शियल एरियामध्ये काम करत होते. बरोबर, आता ह्या गोष्टीला म्हणजे मला तरी माझ्या आयुष्यामध्ये तो गाळा मिळेल की नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझ्यासमोर. नाही नाही, 25 वर्ष नाही यांचं सर एक पालिकेची संबंधित 25 वर्ष झाली, 25 वर्ष ह्या T201 प्रकल्प चालू आहे. दादा आपला एक आपल्याला शेवटचा स्किल डेव्हलपमेंटचा प्रश्न घ्यायचा आहे, त्याच्या आधी तुमचं शेवटचं उत्तर थोडंसं मार्गी लावता. त्यांनी पण त्यांनी पण त्याच्यावरती मीटिंग घेतली आयुक्तांबरोबर. बरोबर, म्हणजे आयुक्तांबरोबर मीटिंग घेतली पण अजूनपर्यंत त्याच्या बाबतीत आता कॉन्ट्रॅक्ट केला नाही. तेच पुढे म्हणतोय की आता मीटिंग झाल्या 2-3, आता निर्णयापर्यंत कधी येणार आपण त्याच्यामध्ये. मी सांगू इच्छितो साहेब, मी सांगू इच्छितो की याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यात काम आहे, पुढच्या महिन्याच्या शेवटपर्यंत काम पूर्ण होऊन जाईल. 3 वर्ष वाटप 20 वर्षाचा नाहीये, आपल्याला प्लॉट मिळून 7 वर्ष झालेले आहेत, आपण बांधकाम सुरू केलेलं आहे. ठीक आहे, शेवटच्या टप्प्यामध्ये आहे, 20 वर्ष झाली असतील, आपण याच्यात सोल्युशन कसं काढायचं ते बघू. बरं, ऐका ना माने साहेब, माने साहेब आपण असं करूयात की आता आपल्याला या सगळ्यांना माहिती आहे 20 वर्षापासूनचा काय प्रश्न आहे, आपण दादांना म्हणूयात की तुम्ही 20 महिन्यात काही त्याच्यातनं सोल्युशन काढू शकताय का. नक्कीच त्याच्यातनं मार्ग निघणार आहे, आम्ही त्याच्या फार म्हणजे ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आणि याच्यामध्ये लघु उद्योजक संघटनेचं जे मत आहे त्याला मी म्हणजे त्यांच्याशी मी सहमत आहे, त्यांना थोडा उशीर झालेला आहे. मगाशी सचिन मेहतांनी असा मुद्दा मांडला होता की स्किल डेव्हलपमेंटच्या करता केंद्रानं आता योजना आणली आहे, राज्यानं योजना आणली आहे, पण MIDC परिसरात आत्ता काही उपलब्ध होत नाही, शेवटी बाहेरनं मजूर येतात, मग तो जो काही प्रश्न आहेत आणि पुढचं जे काही रहाडगाडग आहे ते सुरू जातं, मग त्याला राजकीय कंगोरे येतात. काय तुमची सूचना होती? माझी सूचना अशी आहे की आपण जेव्हा इथल्या स्थानिक लोकांचा विचार करतो तेव्हा स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये जेव्हा ते काम करायला बघतो तेव्हा आपण स्थानिकांना आपण न्याय देत नाही असं म्हणणं पडतं. तर MIDC वाले फक्त येतात, प्लॉट अलोकेट करतात आणि म्हणतात तुम्ही इथं कंपनी टाकून द्या. पण एवढं आता आपलं राज्य सुधारलेलं आहे, आपले माननीय प्रधानमंत्री साहेब स्किल डेव्हलपमेंट सारखं म्हणतायत, तर MIDC ने स्वतःहून प्रयत्न करून तिथे एखादं स्किल डेव्हलपमेंटचं युनिट टाकावं की जी आपली इथं समजा ॲटो क्लस्टर आहे की जी काय ॲटो इंडस्ट्री आहे त्याचं जर आपण स्थानिकांना ट्रेनिंग दिलं आणि ते जर ट्रेनिंग दिल्यामुळे इथल्या लोकांना ताबडतोब जॉब्स मिळतील, कुठलाही स्थानिक मनुष्य हा जॉब शिवाय राहू शकणार नाहीये, ह्याच्याकरता काही प्रयत्न होताना मला दिसत नाहीयेत. आणि मग बाहेरचे लोक काय करणार याच्याबद्दल? स्किल डेव्हलपमेंटच्या बाबत मंत्री महोदयांबरोबर पण चर्चा झाली. रांजणगावमध्ये आपला पहिला प्रोजेक्ट स्किल डेव्हलपमेंटचा सुरू होण्याची म्हणजे सुरू होण्याच्या स्थितीत आहे. त्या ठिकाणी फियाट आणि जीप यांनी म्हणजे MIDC प्लॉट देणार, फियाट त्या ठिकाणी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आणि फायनान्शियल हे करणार आणि त्याला पुणे युनिव्हर्सिटी जी आहे तर पुणे युनिव्हर्सिटी त्या ठिकाणी ॲफिलेट होणार. तर या पद्धतीनं आमचं ट्रायपार्टीचं 80 एकरमध्ये पुणे जिल्ह्यातलं स्किल डेव्हलपमेंट सेंटर तिथं सुरू करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्याचप्रमाणे दुसरा विषय जो आहे आपला तळेगावमध्ये तिथले माननीय आमदार भेगडे साहेब आहेत, यांनीही स्किल डेव्हलपमेंटची म्हणजे एक इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी आपल्या अम्युनिटी स्पेसमध्ये तळेगावला आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. आणि तिसरी गोष्ट, आपल्या MIDC एरियामध्ये ITI जे आहेत आपले ते पहिल्यापासून चालू आहेत. या ठिकाणी पिंपरी
पिंपरी चिंचवडमध्ये एक सर्व्हिसमॅनची टॅगमा म्हणून इन्स्टिट्यूट आहे, ती त्या ठिकाणी प्रशिक्षण देते. असं आहे की प्रश्न आणखीन बरेच आहेत. आमचा प्रयत्न असा होता की या निमित्तानं हे प्रश्न पुन्हा एकदा चर्चिले जावेत, त्यातले काही प्रश्न संबंधित यंत्रणांच्या समोर ठराविक कालावधीने पुन्हा एकदा मांडले जावेत आणि त्याच्यातले काही प्रश्न सुटावेत. आपण अपेक्षा करूयात, हा आपला प्रयत्न असाच होता की पुन्हा एकदा उद्योजकांचे प्रश्न अधोरेखित व्हावेत, ते सोडवण्याच्या दृष्टीनं प्रशासनात जर का काही शिथिलता आली असेल तर ती जावी, लोकप्रतिनिधी जर का थोडेसे उदासीनता असेल तर ती त्यांच्यातली जावी आणि या सगळ्या सिस्टीममधले कामगारांपासून ते उद्योजकांपर्यंतचे सगळ्यांचे प्रश्न सोडवले जावेत. या सगळ्या चर्चेकरता गप्पांकरता आपण सगळेजण उपस्थित राहिलात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. पुन्हा काही दिवसांनी आपण पुन्हा एक असा कार्यक्रम करू ज्याच्यात पुन्हा आणखीन काही राहिलेले प्रश्न आणि मांडलेल्या प्रश्नांची सोडवणूक झाली की नाही याचा आपण पाठपुरावा करण्याचा प्रयत्न करू. मंचावर असलेल्या सर्वांचेही मी मनापासून आभार मानतो. आत्ता या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.